क्रमांक 26 मधील चाणक्य नगर येथील शिव मंदिर मैदानाचे मजबूतीकरण, चेनलिंग दुरुस्ती व जॉगिंग ट्रॅक बांधणे अशा 10 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ झाला. या कामासाठी या भागाचे नगरसेवक व माजी सभागृह नेता दिलीप दातीर, स्थायी समिती सदस्य व नगरसेवक भागवत आरोटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच सहकारी नगरसेविका हर्षा गायकर व अलका अहिरे यांच्या सहकार्याने या कामाला वेग मिळाला. प्रभागातील महिला व नागरिकांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नियोजित जागेची महिलांच्या हस्ते पूजा झाली तर नागरिकांनी श्रीफळ वाढवले आणि मुहूर्ताची कुदळ चालवून कामाचा शुभारंभ केला. यावेळी नगरसेविका हर्षदा गायकर आणि अलका अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. आज सुरुवात जरी झाली असली तरी भरपूर कामं ह्या प्रभागात आणि ह्या एरियात होणार आहे प्रामुख्याने, आणि झाली आहे सुरुवात खरं तर. पण चाणक्यनगरच्या चाणक्यनगरमध्ये हे काम आज पहिल्यांदा दिलीप भाऊंच्या माध्यमातून आपण इथे करतो आहे सगळे. आणि मला सगळ्यांना एक सांगू वाटते की आम्ही सगळे सोबतच आहोत, चारी चौघं मिळून आम्ही काम करतो आहे. जेवढं आमच्याकडनं शक्य आहे प्रभागात विकास तेवढं आम्ही नक्की करणार आहे. आणि मला एक इथे आवर्जून सांगायचं वाटतं की मागे पण मी गणपतीच्या वेळेस बोललेले की ह्या प्रभागात जवळ आतापर्यंत 30 ते 35 कोटीची कामं झालेली आहेत आणि आणखी कशी कामं करून हा प्रभाग विकसित करता येणार याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. इथं सगळ्या आलेल्या नागरिकांचं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद. पण जय हिंद जय महाराज. येडगेवार आणि शिवशक्तीमध्ये लहान मुलांना जायला जरासा त्रास होत असा, म्हणून तो तिथे छोटासा पूल तयार आहे. तो पुलाचं बी वर्क ऑर्डर बाकी आहे. आता आचारसंहिता झाल्यावर त्या पुलाचं उद्घाटन लवकरात लवकर होईल. आणि ड्रेनेजचं बी काम सुरू झालेलं आहे आणि LED पण काम मंजूर झालेले आहे. पण आता उद्घाटन ते राहिलेले आहे आमचं. पण LED लवकरात लवकर चालू होईल. पण ते आता समोरचे काय म्हणतात, बाजूला लागले LED इकडे लागलेले नाही, तसं काही नाही. ते आधीचं काम मंजूर असल्यामुळे ते शेजारच्या प्रभागात लागलेले 26 प्रभागामध्ये लवकरात लवकर LED हे पण पूर्ण प्रभागात लागलेलं जाईल. आणि रस्त्याचं काम लगलेले आपलं रस्त्याचं काम बी लवकरात लवकर चालू करू. प्रभाग 26 मध्ये नगरसेवक दिलीप दातीर आणि भागवत आरोटे यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेतच, तसेच भंगार बाजार हटवण्यासाठी आंदोलन केले, तसेच सिडकोवासियांच्या जिव्हाळ्याच्या अनेक प्रश्नात लक्ष घातले आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. नगरसेवक तथा माजी सभागृह नेता दिलीप दातीर व नगरसेवक भागवत आरोटे यांनी झालेल्या कामाचा लेखाजोखा सादर केला. आम्ही आजपर्यंत जवळजवळ 47 कोटीचे काम, मी जसं सांगितलं आता जे टेंडर चालू आहे आणि झालेली कामे 47 कोटीचे कामे आमची प्रस्तावित आहे. 40 कोटीपर्यंत कामं चालू आहे. ही सर्व कामं करत असताना आम्ही सभामंडप असेल, जॉगिंग ट्रॅक असतील, क्रीडांगण असेल, हॉस्पिटल असेल, पाण्याच्या पाईपलाईन्स असतील, पाण्याच्या टाकी असेल, रस्ता असेल, ड्रेनेज लाईन असेल, ह्या सर्व अशी कामं आम्ही आजपर्यंत मार्गी लावलेली आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर ही सर्व कामं करीत असताना नागरिकांचा नक्कीच चांगला याला प्रतिसाद आहे. नागरिक सर्व आमच्याबरोबर आहेत आणि त्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या सहकार्याने सुचविलेल्या कामाप्रमाणे आम्ही काम करत आहोत. आम्ही कोणतंही काम आमच्या मनाने नाही, नागरिकांची जिथं कामाची मागणी आहे ती कामे आम्ही करीत आहोत. ही सर्व कामं करीत असताना जो नागरिकांचा आशीर्वाद मिळतो, जी त्यांच्यापासून प्रेरणा मिळते, त्यापासून खास आनंद होत आहे. आणि अशीच नागरिकांची कामं करत इथून पुढेही आम्ही सर्व चौघही एक मिळून नक्कीच कामाचा प्रयत्न करू आणि ह्या प्रभागालाही सर्वात जास्त निधी आणून हा प्रभागही सर्व समस्यामुक्त, सर्व सुविधायुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मानस आहे. तो मानस आम्ही नक्कीच या सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण करू हा आम्हाला विश्वास आहे. कारण आम्ही जेव्हा निवडणुकीत घरोघर जात होतो, फिरत होतो, तेव्हा आम्ही सांगितलं होतं की तुमच्या पुढेही विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. तेच काम आम्ही आज करत आहोत आणि ते काम इथून पुढेही 2.5 वर्ष आम्ही नक्कीच करत राहू आणि राहिलेले जे कामे आहेत ती नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू एवढंच सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. खूप आनंद होत आहे कारण आम्ही सर्वच शिवजींचे भक्त आहोत आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून आपण केलं पाहिजे. आणि खरं तर महानगरपालिकेच्या माध्यमातून काय कामं करायचे लोकांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण गेली 2.5 वर्षे कामं करतो आहे. खरं तर या परिसराच्या सर्वच लोकांची मी दिलगिरी व्यक्त करतो कारण 2.5 वर्ष तुमच्यापर्यंत येता येता लागले. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या 1.5 वर्षापूर्वी या महानगरामध्ये जे काही तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे साहेब येऊन गेले, खरं तर त्यांच्या काळातच आम्ही जवळजवळ 27 कोटीची आपली जी काही 300 कोटीची कामे त्यांनी रद्द केली, त्यात प्रत्येक प्रभागातले 7.5 कोटीचे रस्ते, असे 257 कोटीचे रस्त्यांचे कामे आणि उर्वरित जे काही कामं होते त्यात आपल्या प्रभाग क्रमांक 26 चे जवळजवळ 27 कोटीचे कामं रद्द झाले.
दुर्दैवाने ते जर रद्द झाले नसते तर आज महानगरामध्ये एक नंबरचे विकास कामांचा नंबर आहे आपल्याच प्रभागाचा असता. कारण आत्ता जवळजवळ 40 ते 45 कोटीच्या कामं आपले चालू आहे आणि ते 27 कोटी जर धरले असते तर तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री महोदयांनी जो आत्तापर्यंत 4 वर्ष निधी आला नाही तेवढा या प्रभागामध्ये आला. खरं तर कारण या सुविधा देताना महानगरपालिका नागरिकांवरती उपकार करत नाही. नागरिक आपण कर दर सर्व महानगरपालिकेला देतो आणि नाशिक महानगरपालिका ही पालक संस्था आहे. त्याच्यामुळे नागरिकांच्या मग ज्या काही मूलभूत गरजा आहे रस्ते पाणी लाईट ह्या ज्या काही आहे ह्या सर्व पुरवणे हे महानगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जसं भागवत भाऊंनी सांगितलं की प्रचाराच्या दरम्यान आम्ही कुठले आश्वासनं दिले नाही. आम्ही सांगितलं तुम्ही आमच्यावरती विश्वास टाका तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून या सर्वांनी भरभरून आशीर्वाद आम्हाला सर्वांना चौघांनाही दिले. खरं तर आता सांगण्यात आलं दिलीप भाऊंनी केलं मी तर भाग्य समजतो याच्यात सर्वांचंच श्रेय आहे. ठीक आहे माझ्याकडे कामाचा थोडासा अनुभव होता त्याच्यामुळे पाठपुरावा करतो. परंतु निश्चित पक्षाचे जोडे आता ताई जरी भाजपच्या असतील आम्ही तिघं शिवसेनेच्या असू अगोदर काय झालं आज गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आमची युती आहे. आणि युती जरी नव्हती तरी निवडणूक झाल्यानंतर पक्षाचे जोडे आम्ही बाजूला ठेवून नागरिकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. या मायबाप जनता जनार्दनासाठी आम्ही चौघही खांद्याला खांदा लावून या प्रभागाच्या विकासासाठी आग्रही होतो. भविष्यातही राहू काळजी करू नका. येतो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे. तुम्हाला सांगतो नाशिकमधले जे काही 31 प्रभाग आहे नाशिक महानगरपालिकेतले त्यात एक नंबरचा प्रभाग आपला प्रभाग क्रमांक 26 केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. याच आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि या काशी विश्वनाथाच्या साक्षीने आपल्याला अभिवचन देतो. आणि या ठिकाणी आपण सर्व म्हणजे सकाळीच फोन केल्यानंतर आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. काशी विश्वनाथाबरोबरच आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यावेळी भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिलांनी मते मांडून समाधान व्यक्त केले. दिलीप भाऊ दातीर साहेबांनी सांगितलं की इथे जे काशी विश्वनाथ मंदिर आहे त्याच्या मंदिराच्या समोरील मैदानाचं मजबूतीकरण करण्याचं काम, त्याचप्रमाणे इथला जॉगिंग ट्रॅक जो आहे हा जॉगिंग ट्रॅक त्याचं नूतनीकरण करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी आपल्या हातात घेतलेलं आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे की ह्या 26 प्रभागामध्ये त्यांनी अनेक सुधारणा केलेल्या आहेत. बरीच कामं त्यांची कार्यान्वित झालेली आहेत ती आम्ही स्वतः पाहिलेली आहेत. आणि त्यामुळेच हे कामसुद्धा ते लवकरात लवकरच तडीस नेतील याची मला खात्री आहे. आणि त्यामुळेच मी या चौघांनाही धन्यवाद देते. या प्रसंगी नागरिक वसंतराव जाधव, नामदेव धाडे, शिवाजी जाधव, दादासाहेब आव्हाड, अनंत वाणी, बापू गांगुर्डे, डॉक्टर गायत्री भवर, सौ करुणा आव्हाड, सुनीता ठाकूर, संयुक्ता शेट्टी, रेखा पगारे, ज्योती पाटील, छाया शहा, सुलोचना खरणार, महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, सिडको.